इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाते ओके द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन एटीन सेवेंटी फाईव्ह ॲट शिमला ठीक आहे तर बघा ब्रिटिशांनी भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये शिमला येथे केली इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई कोलकाता चेन्नई नागपूर अँड दिल्ली तर याचं मुख्यालय कुठे बघा तर पुणे येथे आहे आणि याविषयी याशिवाय प्रादेशिक कार्यालय जी आहेत ती मुंबई कोलकाता चेन्नई नागपूर आणि दिल्ली इथं आहेत मॅप्स आर प्रिपेर्ड एवरी डे विच इंडिकेट द दे डेली प्रिडिक्शन अबाउट द वेदर तर काय होतं बघा दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात सच मॅप्स आर प्रिपेड अँड पब्लिश टॉईस इन एव्हरी ट्वेंटी फोर हवर्स ठीक आहे आणि चोवीस तासामध्ये दोन वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात ठीक आहे तर बघा तुम्ही टी व्हीवरती बातम्या पाहत असाल तर बातम्याच्या शेवटी अशा प्रकारचे मॅप तुम्हाला दाखवले जातात इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली ऑन व्हेरियस अस्पेक्ट लाईक इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमॅटिक रिडिंग्स अँड प्रिडिक्शन about क्लायमेट मेड using रडार प्रिडिक्शन about क्लायमेट रिलेटेड टू सेस्मॉलॉजी prediction रिगार्डिंग रेनफॉल by satellites एअर पोल्युशन एटसेट्रा ठीक आहे तर बघा काय काम चालतं इथं या ठिकाणी तर हवामानासाठी लागणारी उपकरणं रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन या ठिकाणी सुरू असतं ठीक आहे द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोवाइड्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमेटिक कंडिशन टू अदर डिपार्टमेंट्स लाईक एव्हिएशन शिपिंग ॲग्रिकल्चर इरिगेशन मराईन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन एटसेट्रा ठीक आहे तर भारतीय हवामान खातं अतिशय महत्वाची अशी माहिती कोणाकोणाला देतं बघा तर विमान उड्डाण खाते नौकानयन खाते शेती पाटबंधारे समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांना वेळोवेळी आवश्यक असलेली हवामानासंदर्भातली माहिती जी आहे ती पुरवायचं काम करतं प्रिडिक्शन रिगार्डिंग क्लायमेट इज लाईक सँड सँडस्टॉम हेवी रेनफॉल हॉट हो अँड कोल्ड वेव्ज सुनामी एटसेट्रा आर कम एटसेट्रा आर कम्युनिकेटेड टू व्हेरियस डिपार्टमेंट ऑल टाईप ऑफ मास कम्युनिकेशन मीडिया अँड ऑल सिटीजन्स ठीक आहे तर याशिवाय बघा बऱ्याच वेळेस काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित ज्या आपत्ती आहेत किंवा या, या संकटाची पूर्वसूचना म्हणजे कसं असेल बघा धुळीची वादळं वाळूची वादळं मुसळधार पाऊस उष्णतेची किंवा थंडीची लाट सुनामी यासारख्या संकटाच्या वेळीसुद्धा पूर्वसूचना देण्याचं काम याशिवाय विविध खात्याबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात ठीक आहे फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेवरल सॅटलाइट इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी आणि या ही जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी भारताने अतिशय उच्च तंत्रज्ञाना सज्ज असे अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत ठीक आहे ऑब्झर्वेटरीज ॲट सेवरल लोकेशन आर doing excellent वर्क इन द अनाटिक अॅनालिटिक्स ऑफ द इन्फॉर्मेशन रिसिव फ्रॉम दिस सॅटलाइट ठीक आहे आणि या उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेली जी माहिती आहे त्याचं प्रतिक्रण करणं किंवा विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी वेधशाळा आहेत ज्या उत्तम दर्जाचं काम करत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम डी पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटला भेट देऊ शकता किंवा त्यांचं सध्या काय काम सुरू आहे किंवा इतर तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे ती सगळी तुम्हाला इथं मिळवून जाईल इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटबद्दल